मॉरल इंग्लिश गुरु या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा. आपण मागच्या पाठात बघलो होतो शेप्स आणि पॅटर्न, तर आता मित्रांनो आपण वेगळा या पाठात बघू टाइम आणि फ्रॅक्शन. तर चला आता आपण फ्रॅक्शन बघूया. इथं एक सर्कल दिलेला आहे म्हणजे गोल. आपण शेप्स मध्ये पाहिलं होतं गोल. आता इथं फ्रॅक्शन करायचं आहे ना. आता फ्रॅक्शन कसं करायचं आज मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा, आता आपल्याला पहिले इथं 8 काउंट आहे, तर ते आपण बघूया. पहिले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बॉक्सेस आहे इथं, म्हणून इथं नाही का 8, 8, 8, 8 असे आले आहे. तर नाही का फ्रॅक्शन म्हणजे इथं जे फिल केलेले पार्ट्स आहे, जे समजा कलर केलेले पार्ट, ते इथं किती आहे 1, 2, 3. म्हणून आपण हे करूया. पण काउंट असं करूया, मी ना पहिले समजून सांगितलं 8 काउंट आलं, कारण की इथं 8 बॉक्सेस आहे. आणि हे काउंट नाही आले कारण की समजा आपला हे आन्सर आला असता, पण इथं 3 आहे ना, आपल्याला 3 पाहिजे. मग इथं 3 आहे, इथं नाही आहे ना 3, 3. पण आता 6 असते, समजा हे 1, 2, 3 4, 5, 6. अगर हे पण 3 नाही का असे फील्ड असते, म्हणजे कलर केलेले पार्ट असते, मग इथं 6/8 आलं असत. समजा इथं 7 पार्ट कलर केलेले असते, तर 7/8. 2 पार्ट कलर केलेले असते, 2/8. पण इथं आपण नाही का फक्त 3 पार्ट कलर केलेला आहे, म्हणून आपला आन्सर हा आला. डबल इथे एक सर्कल आहे म्हणजे गोल. आता पहिले आपल्याला टोटल बॉक्सेस मोजायचे, किती आहे 1, 2, 3, 4, 5, 6. 6 आहे, म्हणून 6, 6, 6, 6 दिलेला आहे. आता आपल्याला फिल केलेले कलर म्हणजे बॉक्सेस बघायचे आहे, किती केलेले आहे 1 आणि 2 है ना, म्हणून आपला आन्सर 2 आलेला आहे. अगर 3 असते कलर बॉक्सेस तर 3 आलं असतं, 5 असते तर 5 आलं असतं, 4 असते इथं म्हणून 4 आलं असतं. आता दुसरा बघूया. हे बघा, इथं एक नाही का रेक्टॅंगल दिलेला आहे. टोटल पार्ट बघूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 आहे म्हणून इथं 8, 8, 8, 8 आलेलं आहे. ठीक आहे, आता किती फिल केलेला आहे 1, 2, 3, 4. 4 केलेला आहे म्हणून इथं 4 आलं. 2 केलेले असते फक्त 2 तर 2 आलं असतं, 3 केलेले असते तर 3 आलं असतं, 1 केलेला असता तर 1 आलं असतं. अगर नाही का इथं फक्त 2 असते तर 2/8 आलं असतं, फक्त 3 असते 1, 2, 3 तर 3/8 आलं असतं, 1 असतं तर 1/8 आलं असतं. तसंच इथं पण आहे, 2 आपण फिल केले, टोटल 6 पार्ट्स आहेत. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 पार्ट्स आहेत, त्याच्यातले आपण 2 कलर केले म्हणून इथं आलाय 2/6. फर्स्ट पण तसंच आहे. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे. समजा इथं नाही का हे जो सर्कल आहे त्याच्यात फक्त 4 पार्ट असते आणि 2 आपण कलर केले, तर म्हणून इथं 2/4 आलेला आहे. आता या 2 ला काय म्हणतात आपल्याला माहित नाहीये, तर या 2 ला म्हणतात अंश, त्याला मराठीत म्हणतात अंश आणि आपण इंग्लिश मध्ये न्यूमरेटर म्हणतो. आता 4 बघूया. 4 म्हणजे छेद, छेद आपण मराठीत मध्ये म्हणतो आणि इंग्लिश मध्ये आपण म्हणतो डिनॉमिनेटर. इंग्लिश मध्ये आपण डिनॉमिनेटर म्हणतो. आता आपण चौथा क्वेश्चन बघूया. टोटल पार्ट बघू, 1, 2, 3, 4, 5, 6 6 पार्ट आहेत म्हणून इथं दिलेलं आहे 6, 6, 6, 6. 6 म्हणजे आपण बघले इथं छेद आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे 4, पण आपल्याने काही इथं 6, 6 आलेलं आहे ना, 6 म्हणजे छेद. आता आपण बघू फिल किती केलेला आहे. आपण 1, 2, 3, 4 4 फिल केले, हे वरतं 4 आला. अगर आपण इथं 5 फिल केले असते, 1, 2, 3, 4, 5 5 फिल केले असते तर आला असा 5/6 आलं असतं. आपण फक्त 2 केले असते, हे असेच राहिलेले असते पांढरे, फक्त 2 केले आपण, तर येते
टू बाय सिक्स, आपण एक दोन तीन केले तर थ्री बाय सिक्स, पण आपण इथं नाही का वन टू थ्री फोर केले आहेत ना, म्हणून आपला आन्सर काही हे असते फोर बाय सिक्स. समजलं तुम्हाला? आता हे फ्रॅक्शन म्हणजे पहिले हा एक सर्कल होता, हा एक पण सर्कल होता, हा रेक्टॅंगल होता आणि हे स्टार होता, एकच होते सगळे, पण आपण याचे खूप सारे पार्ट केले आहेत. हे बघा, आता आपण पहिला सर्कल होता, आपण याचे आठ पार्ट केले, या सर्कलचे आपण सहा पार्ट केले, या रेक्टॅंगलचे आपण आठ पार्ट केले आणि या स्टारचे आपण सहा पार्ट केले आहेत. आता जेवढे आपण फील करतो ते आपण वरती लिहितो, म्हणजेच अंश, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात न्यूमरेटर. आपण जेवढे पार्ट केले आणि या आठ पार्ट मधून आपण फक्त तीन कलर केले तर आपण आठला म्हणतात छेद आणि या तीनला म्हणतात अंश. आता फ्रॅक्शन तुम्हाला कुठं काम येणार? कोणत्या एक्झाम मध्ये? जसं की नवदेच्या, स्कॉलरशिपच्या, ऑलिम्पियडच्या, कोणत्या पण एक्झाम मध्ये येतेच. आता आपण टाइम बघू. आता टाइम, टाइम आपल्याला माहितच आहे, आपल्या घरी घड्याळ असते त्याला आपण क्लॉक म्हणतो इंग्लिश मध्ये. आता इथं किती वाजलेले आहे हा मोठा काटा, म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात मिनिट हँड. आता हा जो मोठा काटा आहे हा सहा वर आहे ना, तर हे ज्या क्लॉक मध्ये नाही का असं चार चारचा डिफरंट असते. समजा इथं झिरो आहे समजून घ्या, तर वन टू थ्री फोर, तर फोर आहे, फोरच्या नंतर मग एक आला, वन टू थ्री फोर, दोन वन टू थ्री फोर, असे तर वन टू थ्री फोर असे गॅप असते, सगळ्या याच्यात गॅप असते तसे. आता हे जे फोर फोरचे हे आहे नित एक फाय, म्हणजे हे बघा वन टू थ्री फोर आणि हे फाय है ना, म्हणजे इथं आता फाय फायचा गॅप आहे. इथं आता समजा फायचा टेबलच, आता पहिले इथं सहा वर नाही का मोठा काटा दिलेला आहे, बारा वर नाही का दिलेला आहे छोटा काटा, तर आपण बारा हे तर फाय फायचा गॅप होता ना, तर आपण टेबल म्हणूया फायचा, फाय म्हणजा फाय, इथं झिरो होता समजून घ्या, फाय म्हणजा फाय, फाय टू झा टेन, फाय थ्री झा फिफ्टीन, फाय फोर झा ट्वेंटी, फाय फाय झा ट्वेंटी फाय, फाय सिक्स झा थर्टी, थर्टी आले. आता हा बारा नाही का बारा वर काटा आहे म्हणून आपण बारा तसाच राहू देऊ. आपण इथं समजा लिहिले बारा, बारा लिहिले. आता कधी पण आपण जेव्हा टाइम लिहितो तर इथं नाही का मधात दोन डॉट लिहायचं. आता हे जे घड्याळ आहे तर हे बारा आणि एकच्या मधात हा तास काटा आहे, म्हणजे आता बारा वाजून कितीतरी मिनिट झाले. आता ते आपण बघूया, बारा ते एक म्हणजे पाच मिनिट, हे दोन म्हणजे दहा, पंधरा, वीस, पंचवीस आणि तीस, म्हणजे आता सहा वर मिनिट काटा आहे तर म्हणजे आता तीस मिनिट झाले. आपण आताच बघलं, आपण इथं बघलं होतं बारा वाजून कितीतरी मिनिट झाले, तीस मिनिट झाले है ना, म्हणून आपण इथं लिहू पहिले बारा, मग इथं तीस. समजलं? आता इथं पहिले आपल्याला टाइम दिलेला आहे, आपल्याला असे काटे लावा लागते, इथं हे मिनिट काटा आणि तास काटा आपल्याला इथं लिहा लागते. पहिले इथं तीन दिलेला आहे, तीन वाजून पंधरा मिनिट आपल्याला इथं दिले आहे, तर आता तीन वाजून पंधरा मिनिट म्हणजे आता आपण तीन वर काटा तास काटा नाही करायचा, तीनच्या जरास समोर करायचं. तर आपण इथं करूया तास काटा तीनच्या समोर जरास पंधरा वर, इथं समजा पाच 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 याचा डिफरंट असतो पंधरा, आता बाराहून एक म्हणजे पाच मिनिट असतात, इथं दहा मिनिट, इथं पंधरा मिनिट, आपल्याला इथं पंधराच दिलेला आहे. आपण मग मिनिट काटा कुठं घ्यायचा? तीन वर, कारण की तीन म्हणजे पंधरा म्हणजे पंधरा मिनिट झाले ना, आपण इथं घेतला. समजलं? आता इथे घड्याळ दिलेले आहे, तसंच सेम आपल्याला करायचं आहे मिनिट. आता इथं नाही का जो
तास काट दिलेला आहे आपल्याला ते एक आणि दोनच्या मधात आहे, है ना? मधात आहे ना, म्हणजे एक वाजून कितीतरी मिनिट झालेले आहे, तर आता किती मिनिट झाले आहे आपण बघू। आता हे 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट आणि 30 मिनिट, है ना? म्हणजे आता 1:30 झालेले आहे, म्हणून आपण इथे लिहू 1:30। समजलं? आता हे टाइम पण तुम्हाला नाही का नॉलेज एग्जाम मध्ये येते, स्कॉलरशिपच्या एग्जाम मध्ये, ऑलिम्पियाडच्या एग्जाम मध्ये, कोणत्या पण एग्जाम मध्ये यूज शकते हे टाइम आणि फ्रॅक्शन। तर आता तुम्हाला टाइम आणि फ्रॅक्शन समजलंच असेल। आता टाइम आणि फ्रॅक्शन तुम्हाला नाही का पहिली ते दहावी पर्यंत तुम्हाला येते। तर आता आमच्या मॉरल इंग्लिश गुरु या व्हिडिओ मध्ये नाही का फक्त गणिताचे व्हिडिओ नाही आहे सुद्धा इंग्रजीचे पण आहे। तर नाही का या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि अजून नाही का जे आम्ही या चॅनलवर टाकलेले आहे व्हिडिओज ते पण बघसाल, आणि त्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करसाल। धन्यवाद।